खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज असं स्पेशल तर काही नाही आहे, प्लॅन कुठे जाण्याचा वगैरे, पण बघू दिवसभरात काय काय शूट होतं। तर आता तर पहिली सुरुवात झाली आहे नाश्त्यापासून। तर मम्मीने नाश्ता रेडी केलाय, रगडा पॅटीस। मी बाहेरचा रगडा पॅटीस आय थिंक खाल्लेलाच नाही आहे। मम्मीच इतका छान बनवते की आम्ही नेहमी घरी आणून बनवतो। तर चला म्हटलं तुम्हाला ते दाखवावं, खूप छान बनवते मम्मी, तुम्ही बघा। तर इथे तयार आहे आपला पॅटीस, बटाट्यापासून बनत आहे। आणि हा आहे रगडा, वटाण्याचा असतो हा, त्यालाच गार्निशिंग करायला ही चिंचीची चटणी आहे, कांदा, थोडस लाल तिखट। तर आता मी तुम्हाला प्लेट तयार करून दाखवते। तर हे सर्व मम्मीने बनवलंय, मी फक्त तुम्हाला प्लेट तयार करून दाखवते। सो क्रेडिट गोज टू मम्मी। हे पॅटीस घेतले तसे, त्याच्यावर हा मस्त रेडिश रगडा टाकून घेऊयात आपण। त्याच्यावर आता जाईल आपली इमलीची चटणी, त्याच्यावर जाईल थोडासा कांदा, आणि मग थोडस लाल तिखट। तर तयार आहे आपला रगडा पॅटीस। तर या सर्वजण नाश्ता करायला, सांगायला खूप दुःख होतंय, मम्मीने माझे सगळे कपडे आणून इथे फेकून दिलेत, कारण सगळा कालपासून बेडरूम मध्ये पसाराच पसारा पडला होता आमच्या कपड्यांचा। सो आता मम्मीने सांगितलंय की बॅग भरा आणि जा तुमच्या घरी। आणि दोन दिवस झालेत की परत मग रोज फोन करतील आणि मला सांगतील की या लवकर, आम्हाला तीर्थाची आठवण येते, कारण आम्ही खूप पसारा मांडला होता मायलेकींनी। इकडे माझे कपडे बेडरूम मध्ये पडलेले होते तीर्थाचे, इकडे ही गालची शॉपिंग तशीच पडली आहे, तीर्थाचे कपडे पडले, तीर्थाने हा सगळा पसारा मांडून ठेवला इकडे, तिचे खेळणे फेकून दिले। त्यानंतर हे देवघरातला सामानही घरात फिरत, तीर्थाचा पसारा काढणं अजून सुरूच आहे। हे इकडे तीर्थाने रॅक मधले भांडे पडले, देवघर मम्मीने सकाळीच रचलं आणि देवघर बघा तीर्थाने कसं केलं। आता ते खूप कंटाळलेत आम्हाला आणि आमच्या पसाऱ्याला। हे तीर्थाने काय आणलं बघा, आता माप घेऊन आली आहे धान्य मोजायचं। तीर्था फेक, कोण आहे ग इथे, कोण आहे, कोण आहे याच्यात, कोण आहे? तीर्था कुठे दाखव, तीर्था तू आहे का? तीर्था आणि मम्मी कुठे? मम्मी, मी मम्मी, आणि आई कुठे? आई नीट दाखव, आई कुठे आहे? ती एक आई आणि मम्मी, मम्मी कुठे? मी मम्मा। आणि बाबू, बाबू आणि इकडे दाखव, तू किती वर्षाची झाली बेटा? एक वर्षाची झाली का तू? हो का? आणि तुझं डोकं कुठे जाऊ? ओ आणि केस कुठे तुझे? ते केस आणि कान कुठे? कान के आणि डोळे, डोळे माऊ, डोळे कुठे तुझे? डोळे दाखव, तुझे डोळे दाखव पहिले सर्वांना, डोळे दाखव, डोळे दाखव, डोळे खाऊ खायचं तुला, डोळे दाखव तुझे, डोळे माऊ, डोळे हा, आणि नाक, आणि तोंड, तोंड 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 कुठे? हा तोंड, आणि तुझी छुमछुम कुठे? छुमछुम, छुमछुम, अच्छा ही आहे का तुझी छुमछुम? तर असे सगळे अवयव सगळे नाही म्हणताय ना, अजून काही काही शिकवायचे बाकी आहेत, एवढे तिला आता दाखवता येतात। तर आता वाजले 4 आणि झालाय चहा टाइम। तर या सर्वजण चहा प्यायला, आणि बॅगही भरून झाली आता, म्हणजे मम्मी ओरडणार नाही। आज चहा खूप लेट झाला, जेवणही खूप लेट झालं, आता 3:30 आय थिंक आम्ही जेवलो, कारण सकाळी तो रगडा वगैरे पॅटीस होतं तर तेच खूप आवडलं आणि 2-3 वेळेस तेच खाल्लं। सो जेवायचा वेळच नाही आली जेवायला आणि आता जेवण केलं। मम्मीने आज माझ्या आवडीची भाजी बनवली होती शेंदळ्यांची, मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या, जर कोणाला माहीत नसेल
तर मी एका व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या शेंदळ्या, माझ्या माहेरचा जो पहिला व्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये. तर आज ती भाजी बनवली होती मम्मीने, मग आता आम्ही जेवण केलं आणि आता फायनली शाय टाईम. तीर्थासाठी तिच्या पप्पांनी आणला झुला बसायला, एकदम सॉफ्ट आहे आणि खूप छान आहे. पण ती नवीन वस्तू बघितली का काय, तर ती बसतच नाहीये त्या झुल्यात. मग आता घरी गेल्यावर बघू, थोडं ती त्याच्यासोबत राहील तर कदाचित बसायला लागेल. आणि हे सीताफळ आणलेत माझ्या पप्पांनी, अंकलेश्वरला गेलेले ड्युटीला तर तिकडनं आणलेत. त्यांना कोणाला माहीत नसेल म्हणून सांगते, माझे पप्पा एसटीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात, तर त्यांच्या अशा दूरदूर ड्युट्या लागत असतात. तर मग आता त्यांनी अंकलेश्वरनं ती सीताफळ आणलीत आणि असे दूर ड्युटीला वगैरे जातात तर तिकडनं नवीन नवीन पदार्थ आणतच असतात. द्राक्षांचे कॅरेट आणतात किंवा आंबेही आणतात स्वस्त वापीला वगैरे गेलेत तर असे बरेच पदार्थ आणत असतात. सुरतला गेले तर चिकू आणतात, नारळही आणतात खूप, तर असं खूप खाऊ आणत असतात. आणि आता त्यांनी अंकलेश्वरनं आणलेत हे सीताफळ. अजून आहेत बाकीचे, त्या घरात बसून खात आहेत सर्वजण. तर मी म्हटलं तुम्हालाही दाखवावं.